आज 14 नोव्हेंबर सर्वप्रथम बालदिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. आज बालदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुंडलवाडी मराठी व उर्दू या शाळेमध्ये माननीय कृष्णात पिंगळे साहेब उप विभागीय पोलीस अधिकारी यांचं आगमन झालं होतं आणि बालदिन विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यासाठी त्यांच्यासोबत काही क्षण घालवण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद शाळा कुंडलवाडी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्यांचे मौलिक विचार विद्यार्थ्यांना व आम्हालाही मिळाले. तसेच विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरेही विद्यार्थ्यांनी दिली. तर त्यांनी मुलांना असा कोणता संदेश दिला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. विचारपीठावर असून ज्ञानदानाचं पवित्र कार्य अत्यंत मनापासून हृदयापासून पार पाडणारे सर्व गुरुजन वर्ग आणि भारताचं भविष्य चार भिंतीच्या आत घडतं ते सर्व भारताचं भविष्य म्हणजे तुम्ही सगळे मुलं. तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल की खाकी ड्रेस घातलेली माणसं दोन दोन गाड्या घेऊन आमच्या कुंडलवाडी गावामध्ये का आलेले आहेत. खाकी वर्दी म्हटलं किंवा खाकी अशी पोलिसांची गाडी म्हटलं की मोठ्या माणसांच्या सुद्धा पोटामध्ये गोळा येतो की काय झाले म्हणतात आणि घाबरतात. हे तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. थोडीशी एक भीती मनामध्ये असते. घरामध्ये सुद्धा तुमचे जे आई वडील आहेत ते सुद्धा अगदी भीती दाखवण्यासाठी पोलिसांचा उपयोग करतात. जर समजा एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे आगाऊपणा करत असेल तर आई किंवा वडील काय म्हणतात, आगाऊपणा करू नको, दंगा करू नको, नाहीतर पोलीस मामाकडे देईल. कोणाकडे देईल? पोलीस मामाकडे देईल. त्यामुळे तुमच्या मनामध्ये लहानपणापासून अगदी पोलिसांविषयी थोडीशी वेगळी भावना असते, एक नकारात्मक भावना असते आणि त्यामुळे ही भावना थोडीशी दूर होणं आणि पोलीस तुमच्यासाठी असतात. ज्या ज्यावेळी तुम्हाला अडचण होईल, ज्या ज्यावेळी तुम्ही अडचणीत असाल, संकटात असाल, त्यावेळी तुम्हाला पोलीस तुमच्या सदैव पाठीशी असतात. सदरक्षण आहे खलं निग्रण आहे म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश या ध्येयासाठी समर्पित असलेलं महाराष्ट्र पोलीस दल. आणि आपल्यासोबत आजच्या दिवशी म्हणजे आज बालदिन आहे. आज बालदिन म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. त्या पंडित जवाहरलाल नेहरूंना चाचा नेहरू असं म्हटलं जायचं. लहान मुलांवर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. लहान मुलं दिसले की सगळं बाजूला करून ते लहान मुलांमध्ये रमायचे, लहान मुलांची गप्पा मारायची आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आज आपण बालदिन म्हणून साजरा करतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. आपण अगदी साधारणतः 150 वर्ष म्हणजे 1818 ते जवळजवळ 1947 या दरम्यान इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये होते. इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं. असंख्य लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. भरपूर लोकांची नावं तुम्ही अगदी पाहिलं असाल. तुम्ही म्हणताय की 17 वर्षांना बाबू गेनो परकीय कपड्याचा एक परकीय मालाचा एक ट्रक होता. त्या ट्रकच्या समोर 17 वर्षाचा जो बाबू गेनो आडवा आला, आडवा आलेल्या बाबू गेनूला गोळ्या झाडल्या आणि त्याला होतात मिळालं. शिरीष कुमार इंग्रजी अधिकाऱ्यांवर फायरिंग करणारा शिरीष कुमार सुद्धा म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अभ्यासलेला आहे. आणि त्यानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि अगदी महात्मा गांधींना सुद्धा या आपला जो आपला प्राण आहे हा प्राण सुद्धा गमवावा लागला या स्वातंत्र्यासाठी. आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 1952 निवडणुका झाल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. भारताला त्या काळामध्ये 1948 म्हणजे 1947 पर्यंत इंग्रजांनी लुटलेलं होतं. 1948 पाकिस्तान देश आपल्यापासून वेगळा झाला, त्यावर युद्ध पण झालेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताला शांत ठेवणं, भारताचा विकास करणं हे आव्हान होतं आणि ते आव्हान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पेललं. आणि या भारतामध्ये असंख्य धर्माच्या अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुणगा गोविंदानं राहतील या अनुषंगानं प्रयत्न करील. जगाला शांततेचा संदेश देण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ तुम्ही जर थोडंसं मोठं झाल्यानंतर तो मराठीमध्ये सुद्धा आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. म्हणजे भारताचा जो शोध आहे तो शोध किंवा भारताचा इतिहास कसा आहे तो इतिहास त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये मांडलेला आहे. आणि या देशाला 1947 ते 1964 पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं तोपर्यंत जवळजवळ 17 वर्ष
या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि या दरम्यान भारताला स्वतःच्या पायावर उभं करण्याची ताकद पंडित जवाहरलाल नेहरूने दिली आणि त्यांचा हा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. या दिवशी आपण प्रतिज्ञा करायला हवी, हे तुमचं जे बालपण आहे असं म्हटलं जातं, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा. तुम्हाला खेळायचं आहे, तुम्हाला शिकायचं पण आहे, म्हणजे अगदी तुम्हाला ज्या खेळामध्ये आवड आहे तुमच्या क्रीडा स्पर्धा सुरू होतील. बघा आता मला वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धा होतात, सांस्कृतिक स्पर्धा होतात, काय समूह गीत, समूह नृत्य, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा असतात. बघा त्या स्पर्धांमध्ये पण तुम्ही सहभागी व्हा, खेळांच्या स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा. फक्त पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तुम्ही, तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात ते तुम्ही जरूर शिका, तुमचा जो अभ्यास आहे तो दररोज करा, पण त्यासोबत खेळाकडे पण लक्ष द्या. हे जे तुमचे सुप्त गुण आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये लपलेले गुण आहेत, ते तुमच्या या स्पर्धांच्या माध्यमातून समोर येत असतात. जर समजा एखादी जयंती आहे तर जयंतीला समोर येऊन तुम्ही भाषण केलं पाहिजे. जर समजा एखादा कार्यक्रम गॅदरिंग आहे तर गॅदरिंगला तुम्ही त्या स्टेजवर नाचलं पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचा सगळा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सगळा विकास शाळेमध्ये होत असतो, तर त्याच्याकडे निश्चितपणे लक्ष द्या. महाराष्ट्र पोलीस दल निश्चितपणे तुमच्या या कुंडलवाडीमध्ये काय कुठल्या मारामाऱ्या किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी घडत नाही किंवा चोऱ्या पण नाही घडत, तरी सुद्धा ज्यावेळी तुम्हाला अडचण येईल तर त्यावेळी तुम्हाला मदत करण्यासाठी पोलीस असतात. पोलीस तुम्हाला मदत करण्यासाठी असतात, तुमची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलीस असतात, आणि त्यामुळं ह्या पोलीस दलामध्ये पोलीस दलाला तुमचं नेहमी सहकार्य असावं. आणि दुसरी गोष्ट, जर समजा तुमच्यातल्या कुणाला वाटत असेल की मी सुद्धा पोलीस दलामध्ये जाणार, मी सुद्धा पोलीस दलामध्ये भरती होणार, मी पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून येणार, पोलीस दलामध्ये मी फौजदार म्हणून येणार किंवा माझ्यासारखा डीवायएस म्हणून येणार किंवा आयपीएस म्हणून येणार, तर निश्चितपणे त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तुम्हाला ग्रॅज्युएट व्हावं लागतं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही बी ए झाला, बी कॉम झाला, बी एस सी झाला, इंजिनियर झाला, इंजिनिअरिंग पूर्ण केलं, मेडिकल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ह्या परीक्षा देता येतात. परीक्षा खूप सोप्या असतात. हे जे तुमचं सगळं आहे का शाळेमधलं, तुमचं सगळं असतं बघा, तुम्हाला शिकवलं जातं का, तर ते सगळं त्या त्या परीक्षेमध्ये असतं. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, प्रश्न विचारू का तुम्हाला? अरे विचारू का? पहिली ते सातवी पर्यंत आहे का शाळे? सातवीचे कोण आहे का इथं? कोण आहे सातवी? हात वर करा. एवढेच लोक आहेत. हा सहावी. सातवी हात खाली करा. सहावी. सहावीचं पट बऱ्यापैकी दिसतो. हात खाली करा. पाचवी. अरे पाचवीला जरा जास्त दिसतोय मला वाटतं. प्रश्न विचारू का तुम्हाला? हात खाली करा. तीन प्रश्न विचारणार, तुम्हाला तीन पेन मिळणार. किती मिळणार पेन? तीन. जो उत्तर देईल, जो ज्याला उत्तर येते त्याने पहिल्यांदा हात वर करायचा, ज्याचा हात पहिल्यांदा वर येईल त्याला मी प्रश्न विचार. ठीक आहे, विचारू का? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? हा तो मागचा बूट मित्रा, टाळ्या वाजवा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होय. बरोबर आहे का? दुसरे राष्ट्रपती कोण माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का तुम्हाला? सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांचा जन्मदिवस आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, तर त्याला तुझं नाव काय? रेहान. रेहानसाठी आणि पुन्हा टाळ्या वाजवा. रेहानला माझ्याकडून एक छान बिगी मेल मिळणार. आता इथं तुम्हाला इथं मेल मिळेल माहित नाही मला, पण 2-3 दिवसामध्ये तुम्हाला साहेबांकडनं पाठवून देईल. पुढे दुसरा प्रश्न विचारू का? विचारू का? भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण? अंतराळवीर, अंतराळामध्ये गेलेली, अवकाशात गेलेली. अरे यानं सांगतो, दुसरं कोण आहे का नरे? हा तू चष्मावली. तुझं नाव काय? मुस्कानसाठी. मुस्कानसाठी कोणाला टाळ्या वाजवा. आणि रेहानसाठी सुद्धा, रेहाननं सुद्धा हात वर केला होता पहिल्यांदा. म्हणजे पहिला पे रेहानला, दुसरा पे मुस्कानला. तिसरा विचारू का? विचारू का रे? महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कुठलं? हा दिदी काय उठ उठ उठ. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसूबाई. हा सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा हात रेहानच केला होता. ठीक आहे, तर रेहानला माझ्याकडनं 2 पेन, हा रोहानला 2 पेन, त्यानंतर ही मुस्कानला 1 पेन, तुझं नाव काय? ज्योतीला 3 पेन. ठीक आहे, रोहानला, रेहानला 2, मुस्कानला 1 आणि ज्योतीला 1, असे 4 पेन माझ्याकडून दिले जाईल. बरोबर आहे.
महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर अहमदनगर जिल्ह्यामधलं कळसूबाई, कळसूबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. 2 नंबरला साल्लेरची उंची 1585 मीटर आणि 3 नंबरला महाबळेश्वरची उंची 1438 मीटर. ठीक आहे, तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यास पण करताय, बाकीची पण तुम्हाला चांगली माहीत असते. आणि हे सगळं असतं एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेमध्ये काय असतं, हे सगळं असतं. किती सोपं असतं सांगा मला. तर त्यामुळे जर तुम्हाला पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी म्हणून यायचं असेल, पोलीस शिपाई म्हणून यायचं असेल, तर हे सगळं विचारलं जातं तुम्हाला. तर त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला हवा. तुमच्या तुम्ही ज्या ज्या वर्गात शिकता त्या त्या वर्गामध्ये तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या बाल दिवसाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही चॉकलेट आणलेले, चॉकलेट दिलीत का? हा, मस्तपैकी तुम्हाला चॉकलेट देतील तुमचे मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक. आणि तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्हाला आम्हाला बाल दिन साजरे करण्यासाठी तुमच्यासोबत एक पुढे क्षण घालवता आले. तर त्यामुळे पुन्हा एकदा मी आभार मानतो तुम्हाला, महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने, सांगली पोलीस दलाच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.